स्वागतम मित्रांनो लग्नाची बिडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मधु ही सरोगसी मदर झाल्यानंतर इकडे सिंधूला मोठा धक्का बसतो आणि जड पावलाने हॉस्पिटल मधून सिंधू ही बाहेर जाऊ लागते यात पळतच राघव तिथे येतो आणि सिंधूला बघतो सिंधू समोर येत राघव हा सिंधूच्या डोळ्यात पाणी बघत म्हणतो की सिंधू तू बरी आहेस ना काय झालंय तुला सिंधूला खाली बसवत राघव म्हणतो की सिंधू काय झालं मला सांगशील का मी तुला केव्हापासून शोधतोय राघव म्हणतो की सिंधू तुझा फोन कुठं आहे तर रडतच सिंधू म्हणते माझा फोन चोरीला गेलाय राघव म्हणतो की तुझी ही अवस्था कशी झाली तेव्हा सिंधू म्हणते की माझी ही अवस्था चोरांमुळे झाली जेव्हा मी आर्चूला शोधायला जात होते ना तेव्हा दोन गुंड माझ्या पाठीमागे लागले सिंधू म्हणते की त्यांनी माझी पर्स ओढून घेतली आणि माझ्या डोक्यातही मारलं तेव्हा सिंधूच्या डोळ्यासमोर त्या दोन गुंडांनी सिंधूला कसे मारले ते आठवते रडतच सिंधू म्हणते की हे सर्व मधुताईंनी केलं त्यांना आपल्या बाळाची आई व्हायची होते ना आणि शेवटी त्या जिंकल्या असे आता सिंधू राघवला बोलते सिंधू म्हणते की मधुताईंनी आपल्याला फसवलंय राघव तेव्हा राघव म्हणतो की सिंधू नक्की काय झालं ते मला सांगशील का तेव्हा सिंधू म्हणते की आपल्या दोघांनाही मधुताईंनी अंधारात ठेवून स्वतःच्या गर्भात आपल्या बाळाचं बीजारोपण करून घेतलं तेव्हा राघव म्हणतो की सिंधू हे कसं शक्य आहे मधु तर सरोगेट मदर होण्यासाठी अनफिट होती मग डॉक्टरांनी तिच्या गर्भात कसं बीज सोडलं असे राघव म्हणतो की हे सर्व इलिगल आहे आणि मधुने आपल्या सोबत खोटेपाना केलाय राघव म्हणतो की त्या मधुला मी आता सोडणार नाही तिच्यावर लगेचच मी केस टाकतो तर राघवचा चा हात धरत सिंधू म्हणते की त्याने काय होणार आपलं बाळ जेल मध्ये जन्माला येईल चालेल का तुम्हाला ते शब्द ऐकताच राघव हा सिंधूचा हात सोडतो सिंधू म्हणते की ह्या सर्वांना मधुताई जबाबदार आहेत पण आपण जर त्यांना काही केलं तर त्याचा सर्व परिणाम बाळावर होऊ शकतो राघव त्यामुळे आता गप्प राहणच योग्य असल्याचे चांगला सल्ला आता सिंधू राघवला देते इकडे राणीच्या पोटात गर्भ सोडला हे काकू आणि राणी घरी येऊन सर्वांना सांगतात तेव्हा ऋतुजा म्हणते की एका अर्थाने बरंच झालं ते काकू म्हणते की बरं झालं मोक्याच्या वेळी राणी हॉस्पिटल मध्ये होती ऋतुजा म्हणते की मी सिंधूला सांगितलं होतं की बाहेरच्यापेक्षा पेक्षा विश्वास ठेव पण सिंधू ती ऐकेल कशी हसतच ऋतुजा म्हणते की देवाच्या मनात जे होतं ते त्याने करून घेतलंच आता या घरातील वंश राणीच्या पोटी जन्म येणार ऋतुजा म्हणते की पण सिंधूने ठरवलेल्या त्या बाईचं काय झालं तर काकू म्हणते नको ना घेऊ ऋतुजा तो विषय एका अर्थाने ती बाई आली नाही ना ते चांगलंच झालं तेव्हा राणी म्हणते की मामी मला खूप काळजी वाटते सिंधू तू ही इच्छा नव्हती तेव्हा तिने नक्कीच माझ्याविषयी गैरसमज करून घेतला असेल राणी म्हणते की सिंधू आता कशी रिॲक्ट होईल काय माहिती मला खूप भीती वाटते मामी तर काकू म्हणते तुला भीती वाटायची काय गरज ऋतूजा म्हणते की सिंधू तुला कोणत्या तोंडाने बोलेल उलट सिंधूने तुझं आयुष्यभर आता आभार मानायला हवं काकू म्हणते राणी तू अजिबात काही काळजी करू नको बरं सिंधू जर तुला काही बोलली ना तर मी आहेस तेवढ्यात पाठीमागून राघव आणि सिंधू तिथे येतात तर सर्वजण त्यांच्याकडे बघतात तर राजेश्री सिंधूला म्हणते तू ठीक आहेस ना तर राणी म्हणते की सिंधू काय झालं तेवढ्यात सिंधू ही राणी समोर येते आणि तिच्या पिशवीतून बॉक्स उघडते आणि म्हणते की थँक्यू मधुताई तुम्ही आमच्यासाठी खूप मदत केली तोंड गोड करा मधुताई असे आता सिंधू राणीला बोलते तर राणीला खूप आनंद होतो आणि सिंधू तो, तो आता राणीच्या परिस्थिती स्वीकारली राजेश्री म्हणते की सिंधू तू खरंच खूप खुश आहे ना तर सिंधू म्हणते की हो आई माझ्या आणि राघवच्या आयुष्यात एक नवीन आशा आली सिंधू म्हणते मी खूप खुश आहे लवकरच आता आमचं बाळ या जगात येणार आहे तेव्हा सिंधूला काकू म्हणते की सिंधू तू जर माझं ऐकलं नसतं ना तर माझ्याशी गाठ होती सिंधू म्हणते काय करणार होता काकू तुम्ही तर तेवढ्यात राजेश्री गप्प बसवते राजेश्री म्हणते की आता महत्वाचं तर हे आहे आपल्या घरात राघव सिंधूचं बाळ येणार आहे तेव्हा रेशमा सिंधूला ला करते इकडे सिंधू मधूला म्हणते की मधुताई तुम्ही काळजी करू नका आता नऊ महिने सतत मी तुमची काळजी घ्यायला तुमच्या सोबत रसय लवकरच तुमची प्रेग्नन्सी आता कन्फर्म होईल त्यानंतर तुमची काळजी ती माझी काळजी असणार घेणार आहे सिंधू म्हणते मग जर तुम्हाला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी सोडणार नाही राणीचा हात धरून सिंधू म्हणते की मी कायम तुमच्या सोबत असेन तुमच्यावरती लक्ष ठेवायला त्यानंतर राघव आणि सिंधू दोघेही त्यांच्या बेडरूममध्ये येतात तर सिंधू ही विचारच करत असते तेवढ्यात फ्रेश होऊन राघव तिथे म्हणतो की सिंधू तर सिंधूचे काही लक्षच नसते म्हणतो की सिंधू कसला विचार करते तर सिंधू म्हणते की आपण एवढा विरोध करू नही मधुताई आपल्याला झिडकारून आपल्या, आपल्या बाळाची आई कशा होऊ शकल्या शा, सिंधू म्हणते की राघव त्या खूप आधीपासून आपल्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करतात आणि आता बाळ झाल्यानंतर तर ही गोष्ट खूप वाढणार आहे रडतच सिंधू म्हणते की त्या आपल्याला एकत्र व्यवस्थित राहू देणार नाहीये तर राघव म्हणतो की सिंधू तू काही काळजी करू नकोस राघव म्हणतो की सिंधू तू शांत हो माझ्यासाठी सर्वात महत्वाची तू आहेस तर रडतच सिंधू म्हणते कशी शांत होऊ सिंधू म्हणते की मधुताईला आपण किती समजून घेण्याचा विचार केला पण त्यांनी कधी आपला विचार केला का सिंधू म्हणते की त्या अशा का वागतात आणि त्या एवढ्या खालच्या थराला जातील असं मला कधी वाटलंच नव्हतं राघव म्हणतो की सिंधू तू तू स्वतःला सावर आणि मला एक सांग बरं तुझा माझ्यावर विश्वास आहे ना तेव्हा सिंधू म्हणते की असं का बोलताय माझा तुमच्यावरच विश्वास आहे राघव म्हणतो की बस मला तेवढंच हवं आहे सिंधू आणि मी आयुष्यभर तुझी साथ देईल राघव म्हणतो की सिंधू तू फक्त भविष्याचा विचार कर आपल्यामध्ये मी कुणालाही येऊ देणार नाही राघव म्हणतो की बाळ जरी कुणाच्या पोटी जन्माला आलं तर ते फक्त तुझं आणि माझं बाळ असणार आहे खाली बसत राघव सिंधूला म्हणतो की सिंधू आणखी एक गोष्ट लक्षात ठेव तुझा आई होण्याचा हक्क तुझ्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही तेव्हा सिंधू ही राघवकडे बस बघून रडू लागते तेवढ्यात पाठीमागून राजश्री तिथे सिंधूला रडताना बघते आणि म्हणते की सिंधू बाळा तू शांत हो रडू नकोस राजश्री म्हणते सगळं काही ठीक होईल तर इकडे राणी तिच्या बेडरूममध्ये मध्ये मारून विचार करते की सिंधूचा अजिबात हेतू आणि विचार नव्हता की मी तिच्या बाळाला जन्म द्यावा म्हणून पण मी हे सर्व माझ्या हुशारीने करून घेतले तर राणी म्हणते की आता राघवचं बाळ माझ्या पोटात वाढणार आहे पण एवढं सगळं होऊ नये घरी येऊन सिंधूने कसं काही रिॲक्ट नाही केलं सगळं होऊ नये सिंधूने थोडा सुद्धा माझ्यासमोर राग व्यक्त केला नाही हे असं कसं होऊ शकतं राणी विचार करते की सिंधूला हे सर्व समजलं असेल का तर राणी म्हणते की नाही तिला हे नक्कीच समजलं नसणार कारण तिला जर समजलं असतं तर सिंधूने गप्प बसली नसती ती तिने मला काहीतरी विचारलंच असतं कारण ती गप्प बसणारली नाही आहे तेवढ्यात राणीची आई तिथे येते तर, तर खुश होऊन हसतच राणी म्हणते की मॉम तेव्हा राणीची आई म्हणते की मला सर्व आहे तर राणी म्हणते की मग तुला खूप आनंद झाला असेल हसतच राणी म्हणते की फायनली मम्मा मी जिंकले आणि आता राघवचं बाळ माझ्या पोटात वाढणार आहे राणी म्हणते की मला एका गोष्टीचं खूप विशेष वाटतं म्हणजे सिंधू घरी आली तर माझ्यावर चिडलीसुद्धा नाही उलट मला तिने पेढा भारवला तर राणीची आई म्हणते की सिंधू तुला काहीच बोलली नाही आणि तू तु म्हणतेस तुझा प्लॅन सक्सेसफुल फुल झालाय तुला अजूनही काहीच समजले नाही का राणीची आई म्हणते की सिंधू खूप हुशार आहे आणि आता तर तू तिच्या बाळाला मध्ये आणलंयस ते दोघे आता गप्प बसणारातले नाहीये आणि मी तुला एकच सांगेन की इथून पुढे राणी तू सावध राहा राणी म्हणते की आता सिंधू मला काहीच करू शकत नाही कारण तिचं बाळ आता माझ्या पोटात आहे राणी म्हणते की आता बाळ जर जन्माला आला ना तर रागवही माझाच होईल तेव्हा राणीची आई म्हणते की या उलटही होऊ शकतं राणी बाळ जर जन्माला आलं तर तुला ती अलगत माशीसारखं दुधातून बाहेर काढून टाकतील त्यानंतर आता इकडे सिंधू ही राणीला हॉस्पिटलमध्ये तिचा गर्भ आहे की नाही हे बघायला घेऊन जाते आणि राणीला आपल्यासोबत पुन्हा घरी घेऊन येते तर सर्वजण हे समोर उभे असतात तेव्हा राजेश्री म्हणते काय झालं सिंधू तर राणीकडे बघत सिंधू म्हणते की मधुताई प्रेग्नंट आणि सिंधू ही राघवकडे बघते तर राघव सिंधूला म्हणतो की काय झालं सिंधू तेव्हा आता मधू ही प्रेग्नंट आहे का तर आता देव कोणता चमत्कार करणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा